पवार गटाकडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होता अशी जनमानसामधून चर्चा याबाबत काय सांगता? पवार साहेब आमचे नेते आहेत, दादा पण आमचे नेते आहेत. माझा मानस असा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक व्हायला पाहिजे, पण राज्यात जर होत नसेल तर निदान आपण तालुक्यात तरी करू. त्याच्यामुळं मी असेल, संजयराव काळेसाहेब असेल, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इकडचे असतील किंवा पवार साहेबांकडचे असतील, आम्ही त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणली. आणि चर्चा घडून आणल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या तालुक्याला नेतृत्व लाभलं पाहिजे अशी आम्ही समन्वय करून चर्चा केली. त्यानुसार त्यातून काही मार्ग आम्ही काढले होते, पण काही मार्ग काही एका व्यक्तीमुळे ते होऊ शकले नाही. आणि ते जरी होऊ शकले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने त्यांनी माझ्या पाठीमागे उभं राहण्याचं ठाम निश्चय केलेलं आहे. आणि त्यानंतर मी पार्टीची मीटिंग घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचं ठरवलं, आमच्या नेत्यांनाही कळवलं, आणि त्यातून पुढे असं सगळा प्रवास होत असताना लोकांमध्ये किंवा मीडियामध्ये हा संभ्रम होणं स्वाभाविक आहे. पण मला आनंद यायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजुटीने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचं विभाजन झालेलं असताना आपण 2 दिवसापूर्वी विधान केलं की पवार कुटुंबीयच हा माझा पक्ष, अशी गुगली टाकून लोकांमध्ये संभ्रमास्त निर्माण करता गेले? नाही, मी गुगली कधी टाकली नाही. मी सरळ मार्गी आजपर्यंत काम केले. मी कोणावर तिरस्काराने टीकासुद्धा करत नाही. माझी जी हृदयातली भावना आहे ती मी बोलून दाखवली आहे. मला अजूनही पवार कुटुंब एकत्र राहावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. पण आता राजकीय परिस्थितीनुसार काही गोष्टी जर घडल्या असतील तर मी त्या कुटुंबातला एक घटक या नात्याने पुढं जात असताना मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत काहीतरी झालं तरी मी पवार कुटुंबाचाच उमेदवार आहे असं मी म्हणत राहणार आहे.